दारुगढ़ भये दारुगढ़। होम मिनिस्टर कोणाले बघ? होम मिनिस्टर चायला उशीर होतो। होम मिनिस्टर आज काम वाली बाई पण नाही आली। होम मिनिस्टर पदरावरती सरकारी चा मोर नाच राहवा। पदरावरती सरकारी चा मोर नाच राहवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। होम मिनिस्टर होम मिनिस्टर वाटेकर पैठणी घेऊन आला। होम मिनिस्टर वेणी उघडताना दा। होम मिनिस्टर वक वक मिनिस्टर देणार। होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार। एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कुकरेजा कॉम्प्लेक्स भांडू पश्चिम इथल्या दोघींना आपण भेटणार आहोत। सुनबाई आहेत मधुरा चव्हाण आणि सासूबाई आहेत कल्पना चव्हाण। कोकणातून इलो भट त्याने आणलो फणस। माझी सुनबाई म्हणजे अगदी मक्याचो कणस। कोकणच्या आंब्याचा बनतो मँगो ज्यूस। सासूबाई म्हणजे कुटुंबाचा पॉवरफुल फ्यूज। अग सुनबाई भाजीला 2 रुपये जास्त दिलीस असं कसं होणार? मत भडको सासूबाई, गरीब का भी पेट होता है। कोकणच्या पाण्याला नाही कशाची तोड। सासूवर पैठणी का नाही तुटेगा जोड। आज प्रत्येक जोड तुटेल पैठणीचा पेटारा फुटेल। पैठणी सासूचीच। काय प्रेम आहे बघितलं? धन्यवाद। हे अक्षर देतो पटकन उखाणा घ्यायचा। दोघींपैकी कोण घेणार मला बघायचं। अक्षर आहे प प परातीत। परातीवर परातीत ठेवली चांदीची वाटी। महेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी। सासूबाईंच्या मध्येच घुसल्या या सासूबाई। तुम्हाला नाही परत परत तुमचीच तुम्हीच घ्या। तुमची परत आहे ती परातीत ठेवले चांदीची वाटी। कृष्णारावांचे नाव घेते होम मिनिस्टर साठी। अभिनंदन हे परातीसाठी। 5 वर्ष फोन लावून लावून मी थकली। लास्ट माझ्या सुनेने फोन लावला तो लागला आणि बांदेकर घरी आला। घ्या आता एक उखाणा तुमचा। हरिश्चंद्र राजा तारामती राणी रोहिदास पुत्र महेश रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र। काय सांगता अभिनंदन। ओळख करून द्या आता सगळ्या। हे मिस्टर महेश कृष्णा चव्हाण। नमस्कार। या आई। नमस्कार आई कृष्णा चव्हाण। हे पप्पा। पप्पा नमस्कार। आणि हे नणंद। नमस्कार। हे त्यांचे मिस्टर। नमस्कार। नमस्कार। आणि हे दीर मनीष। नमस्कार। तो भाऊ आहे। नमस्कार। आणि पप्पा हे माझे पप्पा। नमस्कार पप्पा। आणि तो बहिणीचा मुलगा। वा वा वा। आणि ते शेजारी। अच्छा अच्छा नमस्कार। आणि इथे मावशी उभे। बर आणि पडदे बिडदे राहिले त्याला पाठी ते पण सुरुवात करूया गप्पांना। नमस्कार। 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 नमस्ते सासूबाई। मला सांगा तुमचं बालपण कुठलं माहेर कुठलं? माहेर चौके मालवण। चौके मालवण सिंधुदुर्ग तिकडे। मग तुमचं लग्न कसं जमलं? अरेज मॅरेज। आमचं हे आतेचे मुलगे हे मामाची मुलगी नात्यामध्ये आतेचा मुलगा हा माझे मिस्टर। हो ना मी नाही कुठे म्हटलं ठीक आहे ना हे आतेचा मुलगा। मग तुम्ही कुठे राहिला होता? आम्ही गावी आमरेडला। हे गाव तुमच्या गावापासून किती लांब? तरी बरेच आहे 25 किलोमीटर तरी अंतर आहे। वर काय वाचलं? वर नाही मराठवाडा घाटावरती। नाही नाही। अच्छा लग्न कुठे झालं? लग्न गावी झालं। आणि मग मुंबईत कधी आलात तुम्ही? पहिलं मुंबईमध्ये होतो त्यानंतर गावी जाऊन लग्न आलं। तुम्ही काय करायचे? आम्ही पहिली सर्व्हिस करायची नंतर एक व्यवसाय करायला सुरुवात केली। हीटर बनवतो। हीटर 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 बनवता तुम्ही? अरे वा म्हणून तुम्ही तापता? नाही नाही तापत नाही मी। तुम्ही चिडत नाही? स्वभाव तसा पण आतून एकदम दयाळू आहे। वरून बोलले तरी वरून पाणी म्हणजे बादलीतलं पाणी तापतं पण बाहेर थंड असतं। थंड असतं हो की नाही? हीटर मुळे। तुम्ही हसू नका। तुमचं कसं लग्न जमलं? अरेंज मॅरेज। हो कुठे बघितले एकमेकांना? ठाण्यालाच। आम्ही ठाण्यालाच राहतो तिथेच आलेले बघायला। हे बघायला आले होते ठाण्याला? कुठे? स्टेडियम जवळच। मग काय प्रश्न वगैरे विचारले तेव्हा? काही नाही। तुमचं काय बोलणं झालं त्यांच्याशी तेव्हा? काय बोलणं नंतर
तुम्ही काय बोललात तेव्हा? नाही ते आईच बोलत होत्या, सगळी मोठी माणसं बोलत होती, आम्ही शांत बसलेलो, दोघे शांत बसलो. मग आता कोण कोणाला बोलत? आम्ही दोघही बोलतो एकमेकांना. हो खूप बोलता. आणि तुमच्याकडे कोणाला ऐकून घ्यायचं? कोणाचं ऐकून घ्यावं लागायचं इतकी वर्ष? मिसेस. होय ना. तीस वर्ष बरं केलं आत्याने. नाही 30 वर्ष हे ऐकून घ्यावं लागतंय. पण काय, शेवटी लक्ष्मीच्या पावलाने तुम्ही आलात म्हणून या घराची ही भरभराट झालेली आज दिसते. सगळं घर सुखात आनंदात नांदत आहे, हो की नाही? हो. आता या दोन गटांना मी प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी, सासूबाईंना एक सिक्रेट ट्रिप करायची आहे आणि ती कुठे करायची इच्छा? काश्मीर. हा, अभिनंदन. मला सांगा काश्मीर का? असं वाटलं की ते कुठेतरी जरा लांब थंड हवेत जावं, खूप त्रास काढला म्हणून मिस्टरांचं आणि माझं मी तिकीट बुक केलेलं आहे. आणि मुलांना काय सांगितलं नाही, मुलांना फक्त मला पैशाची गरज आहे एवढं सांगितलं. एवढं सांगितलंय, दिवाळी नंतर जायचं आहे आणि थंड हवेच्या ठिकाणी जायचं. यातनं काय गरम हवं. आणि आता पुढचा प्रश्न सुनबाईंसाठी, मला सांगा सासूबाईंना खूप आवडणारा पारंपरिक खेळाचा प्रकार कुठला? फुगडी. अभिनंदन. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी, तुमच्या सुनबाईंनी लग्नानंतर इंट्रोड्यूस केलेला आणि सगळ्यांना आवडलेला या घरातला पदार्थ? वांग्याचं भरतं. वांग्याचं भूत वाटलं मला आधी. वांग्याचं भरीत केलं होतं. वा वा, कसं म्हणजे तुम्ही आल्याबरोबर तापलेल्या तव्यावर वांगा ठेवलं? नाही. मग घरी कधी केलं नव्हतं, इथ्याला ट्राय केलं पण ते आवडलं सगळ्यांना. वांग्याचं भरीत केलं. वा वा, अभिनंदन. यानंतरचा पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी, मला सांगा तुम्ही कोणत्या वृक्षाचे प्रतीक आहात असं तुमच्या सुनबाईंना वाटतं? सुनेचा म्हणणं असा की जे वेगवेगळे झाडाचे प्रकार असत मालवणात, त्यातलं एक झाड असा असा, त्या झाडाकडे बघितल्यानंतर ना तुमची आठवण येता की असाच आयुष्य असा या झाडासारखा. त्या झाड खायचा? फणस. फणस असेल. फणस असेल. फणस आवडता? चुकला उत्तर. फणस बिनस काय, नुसतं धमधमाट सुटलो घरात आनंद आणि फणस खातले आता. थांबा, विचारतोय काय हो. वटवृक्ष. वटवृक्षासारख्या असतात, म्हणजे ज्याच्या सावलीमध्ये सारा कुटुंब असं विसावा घेता, कळलं? वटवृक्ष. आता वटवृक्ष म्हणजे खयचो वृक्ष तो जरा मालवणात गेल्यावर दाखया. हा ओके, चला. एक उत्तर चुकलं. यानंतरचा प्रश्न आहे सासरीबुवांसाठी. सासरीबुवा, मला सांगा तुमच्या पत्नीची बरेच वर्ष मनात राहून गेलेली कोणती इच्छा तुमच्या सुनबाईंनी पूर्ण केली? मुलाचं नाही, होम मिनिस्टर. त्यामुळे चला हे उत्तर चुकलं. पुढचा प्रश्न मुलासाठी आहे. मला सांगा तुमच्या खिशाला कात्री लावणारे तुमच्या पत्नीचे अजूनही पूर्ण व्हायचे असलेले एक स्वप्न सांगा. तिला एक डायमंडचं मंगळसूत्र पाहिजे. डायमंडचं मंगळसूत्र पाहिजे. वा वा, अभिनंदन. एक गुण मिळाला म्हणजे काय? हिऱ्याचं मंगळसूत्र. डायमंड हिऱ्यासारखा नवरा मिळाला, आणखीन मंगळसूत्र कशाला पाहिजे? हा देणार ना? देणार. तर मी एक विषय चर्चेसाठी घेणार आहे आणि तो विषय असा आहे की हल्लीच्या पिढीला पैशाचं मोल कळत नाही. तुम्हाला पैशाचं महत्व आहे, आहे की नाही आहे? तुम्ही पैसे जपून वापरता बरोबर, पैसे खर्च करताना असे उधळता का तुम्ही? नाही, काळजी घेता. हल्लीची पिढी जेवढी काळजी तुम्ही घेता पैसे खर्च करताना, विचार करता, तेवढा करते का? विचार करतच नाही कुठल्या गोष्टीला, कुठली वस्तू कशी घ्यायची, त्याच्यात तडजोड केली पाहिजे ते करत नाही. सांगलेली किंमत देतात, घेऊन येतात. आम्ही कसं विचार करून कमी जास्त भाव करतो आणि घेतो, तशीही आजची पिढी घेत नाही, करत नाही. असं काही नाहीये. नाहीये एकदम, पण असं नाहीये. पण आता कमी प्राइस वाले पण वस्तू मिळतात, जास्त प्राइस वाले पण वस्तू मिळतात. ब्रँडेड घ्यायला. हा, ब्रँडेड. पण आता स्टेटस सिम्बॉल आहे, सगळे तेच वापरतात. ब्रँडेड सिम्बॉल म्हणून वापरतात. म्हणजे तुम्हाला सांगतो, चप्पल आहे, ती चप्पल एखाद्या दुकानात 200 रुपयाला मिळते, ती चप्पल दुसऱ्या दुकानात ज्याचं नाव मोठं आहे म्हणून 2000 रुपयाला मिळते. तुम्ही कुठली विकत घ्याल? 200 रुपयावाली घेणार. बरोबर, तुम्ही कुठली घ्याल? 2000 वाली. तेच फरक आहे ना. आणि घेतली नी जरी ना, 2000 ची जरी घेतली, जरा कुठलं का टाकून देतात. आम्ही टाकं मारून घेतला होतो.
पैसे कमी असेल किंवा जास्त असेल तर क्वालिटीवर पण डिपेंड असतं ना. जर 200 वाली तर 2 दिवस येते असेल तर 2000 वाली 4 दिवस येईल असं पण असतं. कधी कधी आपण पैशाला बघून आपलं मन पण नाही मारू शकत ना. मनासाठी पैसे खर्च करणं हे महत्वाचं आहे. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? जशी प्रस्थिती आहे त्याप्रमाणे केलं पाहिजे. केलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? सगळं काय बघून केलं पाहिजे. असं काय नाही की किंमत नाही बघायची. हल्लीच्या पिढीला पैशाचं महत्व कळतं की नाही? नाही कळत. आईच्या बाजूनी पूर्ण. आणि तुमचं म्हणणं कळतं? कळतं. तुमचं काय म्हणणं आहे? बर, तुमचं काय म्हणणं? हल्लीच्या पिढीला पैशाचं महत्व कळतं का? कळतं. कळत नक्की. कळत नाही. कळत. कळत आहे. कळत आहे. नाही कळत. नाही कळत. ते बघा, ते म्हणतात नाही कळत. कळत. आता मी नवीन पिढीतल्या तर कळतच. तुमचं काय म्हणणं? कळतो. कळतय. कळतय. आजच्या पिढीला कळतय? नाही कळत. काय नाही कळत? तुमची काय दादागिरी त्यांच्यावर? ते आई बाप्पा आहेत ते नाही कळत म्हणतात तर ह्या चिडून कळतय बोलतो. ती झाली प्रत्येकाची मतं. आता ही सगळी मतं कागदावर उतरणार आहे. सगळ्यांची मतं यामध्ये आलेली आहेत. आपण सगळ्यांनी बघितली आणि आता प्रत्येक जण मी जो प्रश्न विचारणार त्याचं उत्तर काय देतं ते बघूया. पहिला प्रश्न आहे, घरच्या अर्थमंत्री कोणाला निवडाल? या दोघींपैकी कोणा एकीला निवडायचं असेल तर तुम्ही कोणाला निवडून द्याल? म्हणजे सगळे घरचे पैशाचे व्यवहार त्याने सांभाळायचे असं असेल. सगळ्यांचं म्हणणं आहे सासू. म्हणजे बघितलं, पैसे सगळे त्यांच्याकडे द्या. मॅडम रागाने बघताय. पुढचा प्रश्न आहे, या दोघींपैकी वनराणीचा किताब कोणाला द्या? कुंड्या बिंड्या खूप दिसत आहेत म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. सासू 1, 2, 3, 4, 5, 6 जण म्हणतायत सासू. 7. अभिनंदन. चला, हा गुण सासूबाईंना मिळाला. या दोघींपैकी एकदम खर्चून आणल्यात धरून सगळे असं टाळीत नाही. बरं, हाऊसकीपिंग ची जबाबदारी किंवा हाऊसकीपिंग मध्ये या दोघींपैकी मास्टर कोण आहे? घर स्वच्छ ठेवणे, घराची एकंदरीत देखभाल करणे, याच्यामध्ये चून 1, 2, 3, 4, 5 जण म्हणतायत सासरे म्हणतायत चून. हा गुण मिळालाय सूनबाईंना, कारण सासूबाईंनी प्रेशर आणलं, डोळे मोठे केले आणि लगेच सासूबाई आणि ह्यांनी लगेच बदललं. तुमचं काय दरार? पुढचा प्रश्न, रिमोट कंट्रोल मुलाकडे असेल तर तो कुणाच्या आवडीचा चॅनल लावलेल? जर मुलाकडे रिमोट कंट्रोल दिला आणि ह्या दोघी बसल्या एका टी व्ही समोर, तर यांची एक इच्छा आहे आणि यांची एक इच्छा आहे, मुलगा कोणाच्या बाजूने रिमोट लावेल आणि ते बटन लावेल चॅनल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जण म्हणतात सासू. हा, नाही तर तुमचे प्रोग्राम सोडतच नाही, रिमोट देतच नाही कोणाच्या हातीत. रिमोट देणार तेव्हा तो धावणार ना. अरे देवा. आणि आता बघूया आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? या दोघींपैकी जो आता खेळ होणार त्यामध्ये पैठणी कोण जिंकेल? प्रत्येकाने आपापला अंदाज व्यक्त करा. चला, कोण जिंकेल? चला, खेळ इथेच होणार आहे. आतापर्यंत सुनबाई आहेत 3 गुणांवर आणि सासूबाई आहेत 6 गुणांवर. म्हणजे 3 आणि 6 जर बाजूबाजूला लिहिले तर 36 गुण होतात. 36चा आकडा ज्याला म्हणतात तसा नाहीये, हे आनंदाचं आहे. हा, फक्त 3 आहे आणि मग त्याची उलटी बाजू 6 आहे. आपण तसा विचार करूया. तेव्हा आता बघूया यानंतर काय झालेलं आहे, कोणाचे गुण वाढलेले आहेत. चल, 4, 7, 5, 5.
एक हात असं खेळले काय म्हणजे दडप कोणाला घरी जायला नको ना ह्या एकच्या पेक्षा 100-100 मताचं मोल असलेली दोन मतं माझ्याकडे आहेत. एक मिस्टरांचं आहे आणि मी जिंकली. असं 19 झाले ना. हे 100 आणि हे 100 आहे. नाही नाही तसं कसं म्हणजे 200 आहेत. हे जर तुमच्याकडे आलं तर 119 हे 200 चं मत आहे. हे जर इकडे गेलं तर 206 कारण हे मुलाचं आहे ना आणि हे सासऱ्यांचं आहे. सासऱ्यांचं बघूया कोणाच्या बाजूने ज्याचं किंमत आहे 500 रुपया. तू जिंकणार मग मी तू जिंकणार 500. मला माहित आहे मी रोज बघते तुमचे प्रोग्राम. आता हे कुठे मत बघितलंय. हे मत आहे 100 रुपयाचं. तुमचे किती गुण आहेत आतापर्यंत? 19. हे घ्या सासऱ्यांचं मत सासूबाईंना. हे आहे 200 रुपयाचं मत. चला म्हणजे किती होणार 206 आणि हे किती होणार 119. चला हे 200 रुपयाचं मत जे मुलाचं आहे ते आज त्याने दिलेलं आहे. एकवीस गुण मिळवून आजच्या भागातला विजेता गट आहे सासू गट. अभिनंदन. 2100 रुपयाची लक्ष्मी पण आली माऊलीकडे. बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. या अनेक पेट्या आहेत. दोन पेट्या उभ्या, एक आडवी पेटी, त्याच्यावर पुन्हा दोन पेट्या, एक आडवी पेटी, अशा पद्धतीने दोन उंच मनोरे करायचे. या दोघींपैकी ज्या कोणी सगळ्यात आधी उंच मनोरा पूर्ण करणार सगळ्या पेट्यांचा त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. वेळ संपली. थांबा हात सोडा, तुमचा हात सोडा. निकाल आपल्या समोर आहे. त्याचबरोबर आज या पेट्या सुद्धा या दोघींना आपण भेट देणार आहोत. आम्ही गेल्यानंतर घरातले सगळे गोल बसून मनोरा नसणार आहे संध्याकाळपर्यंत. या खेळामध्ये आपण बघितलं खूप छान साथ दिली मुलाने. ही भेटवस्तू मुलासाठी. तर सासरे बुवांनी सुद्धा खूप छान साथ दिली. ही भेटवस्तू झी मराठीकडून सासरे बुवांना. आणि आजच्या भागातल्या उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. अभिनंदन. सुनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.